नागपूर जिल्ह्यातील रामटेक विधानसभा 59 करिता विविध पक्षाच्या उमेदवारांनी आपापले शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यात भाजपाचे डी मल्लिकार्जुन रेड्डी आणि सेना भाजपा युती असताना सेनेचे माजी आमदार आशिष जयस्वाल यांनी युती सोबत बंडखोरी करीत दोघांनीही मोठे शक्ती प्रदर्शन केले. तर उमेदवारी अर्ज भरण्याच्या काही तासा अगोदर काँग्रेसची उमेदवारी मिळालेले उदयसिंग यादव यांनीही शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याशिवाय काँग्रेसचे नेते आणि पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांनी काँग्रेसची उमेदवारी जाहीर होण्याआधीच आपला अपक्ष आणि काँग्रेस असे दोन अर्ज दाखल केले. याशिवाय प्रहारचे रमेश कारामोरे आणि बसपाचे संजय सत्तेकार यांनीही आपले नामांकन अर्ज दाखल केले. या प्रमुख उमेदवाराशिवाय आणखी 10 उमेदवारासह एकूण 15 उमेदवारांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केला असून दिनांक 7 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख असल्याने त्यानंतर किती उमेदवार रिंगणात राहतात हे स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी शुभम दोंदलकर, मनसर, नागपूर.